राज्यातील लोककलावंतांच्या माहितीची सूची तयार करणार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना कोरोनाच्या संकटामुळे मानधन देण्याचा विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांची माहितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर लोकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारे वृद्ध कलावंतांचे सुसज्ज वृद्धाश्रम उभारण्याचे प्रश्न मार्गी लावणार आहे अशी गवा ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना दिली राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे विठाबाई नारायणगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलावंत मधुवंती दांडेकर यांना जाहीर झालेला आहे रंगभूमी दिनाच्या औचित्य सांधून या दोन्ही कलावंतांचा संवाद पुणे संस्थाने पुणेकरांच्या वतीने राज्यमंत्री यन यड्रावकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार होते संवाद पुणाचे सुनील महाजन अभिनेता प्रशांत दामले प्रवीण तरडे कोल्हापूरचे डॉक्टर दशरथ काळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालक निकिता मोघे कॉन्सिल फॉर लिटरेचर अँड कल्चर्स विद्यालयाचे सचिव युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी मानपत्राच्या वाचनासह कार्यक्रमाचे सूत्रचल संचालन केले महेश थोरवे यांनी आभार मानले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ